नमस्कार, अनुज क्रिएशन मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आणि तुम्हा सगळ्यांना नववर्षाच्या म्हणजेच गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। तर आजपासून आपलं नववर्ष सुरू होतंय आणि मी लवकर उठून पटकन आंघोळ केलेली आहे, केस धुतली आहेत सगळे आणि म्हटलं की लवकर व्लॉगला सुरुवात करावी, कारण अजून सूर्योदय पण झालेला नाही आहे। आत्ताशी वाजलेत घड्याळामध्ये 6:30 आणि मी 5:30 पासून उठलेली आहे। पटकन सगळं आवरलं आणि आज आपल्याला सगळं गुढीची तयारी वगैरे जी आहे तर ती मी रात्रीच करून ठेवली होती, पण बाकीचं असं म्हणतात की आजच्या दिवशी लवकर उठावं आणि पटकन सगळं आवरावं। आणि सण असला ना की माझं नेहमीचाच प्रॉब्लेम आहे, मला झोपच येत नाही। रात्री मी सगळी तयारी करून ठेवली, पण सकाळी अलार्म लावून ठेवला होता 5:00, 4 वाजताच जाग आली, पुन्हा झोपले, पुन्हा उठले असं झालं। पण ठीक आहे, हरकत नाही, आता सगळं आवरलेलं आहे। केस वगैरे मी मस्त छान वॉश केलेले आहे आणि माझं स्किन केअर झालेलं आहे आणि आता मी पुढची कामं करणार आहे। तर रात्री मी कुठलं कुठलं सामान काढून ठेवलं होतं ते मी तुम्हाला दाखवते। तर इथे मी गुढीला पूजनासाठी ताट वगैरे काढून ठेवलं, सुतळी काढून ठेवलेली आहे, आपल्याला गुढी बांधायला लागते। त्यानंतर पाट काढून ठेवलेलं आहे, गुढीच्या खाली कुणी पाट ठेवतं कुणी ठेवत नाही। त्यानंतर वस्त्र काढून ठेवले, दिवा जो आहे कारण आपण बाहेर गॅलरीमध्ये गुढी उभारणार आहे तर हवेने म्हणजे दिवा विझतो, तर त्यामुळे मस्त छान असा दिवा काढून ठेवलेला आहे। आपल्याला गुढीसाठी तांब्या लागणार आहे, तोही रात्रीच घासून ठेवलेला होता। आणि त्याचबरोबर हे यामध्ये मी नैवेद्य भरणार आहे, तर नैवेद्यासाठी ताट, गुढीसाठी साडी, या सगळ्या गोष्टी आता काढून ठेवल्यात। आणि त्याचबरोबर आता लिंबाची पानं आणि जे काही आंब्याची पानं आहेत तर ती पण मी काढून ठेवणार आहे। तर आता स्वयंपाकाला सुरुवात करण्याआधी किचन ओटा मी रात्रीच आवरून ठेवलेला होता, आता मी आपल्या गॅसची पूजा करून घेणार आहे। तर हळद कुंकू वाहून मी गॅसची पूजा करून घेतली आणि मग त्यावर सुरुवात करणार आहे। परंतु त्याआधी विचार केला की देवपूजा करून घेते, तर माझी इथे देवपूजा झालेली आहे। मी छान सुंदर असा देवापुढे दिवा लावला आहे आणि छानशी देवासमोर रांगोळीही काढून घेते आहे। सकाळची घाई गडबडीची वेळ आहे आणि माझ्या देवासमोर अगदी तुम्ही बघू शकता छोटीशी जागा आहे, त्यामुळे रांगोळी मला अशी जी रेडीमेड आपल्याकडे जे छापे मिळतात ना त्याने काढायला खूप आवडते, कारण त्याने एकदम ॲक्युरेट येते आणि घाई गडबडीच्या वेळेस हे खूप उपयोगी पडतं। तर रांगोळी काढून झाली आहे, मी देवाला नमस्कार करून घेतलेला आहे आणि आता मी स्वयंपाकाला सुरुवात करणार आहे। तर तुम्ही बघितलं माझी देवपूजा झालेली आहे आणि सगळी तयारी करून झाली आहे। तर आता मी पुरणासाठीची डाळ लावणार आहे कुकरमध्ये। तर आता आम्ही सकाळी 8:30 नंतर मुहूर्त आहे तर गुढी उभारणार आहोत। उत्कर्षला आज ऑफिस आहे, त्यामुळे माझं काही जेवणाचं जे आहे तर ते दुपारी स्वयंपाक होणार नाही, परंतु गुढीसाठी नैवेद्य मात्र मी दुपारीच दाखवणार आहे। त्यांना ऑफिसला जायचं आहे म्हणून आत्ता मी चपाती भाजी करणार आहे डब्याला देण्यासाठी आणि मग रात्री आल्यानंतर पुरणाची पोळी असणार आहे उत्कर्ष आणि अनुसाठी। अनु पण घरी आहे, त्यामुळे अनु पण दुपारी पुरणपोळी खाणार आहे। मी आणि उत्कर्ष मात्र आम्ही दोघं रात्री पुरणपोळी खाऊ। आत्ता दुपारी मी गुढीला नैवेद्य म्हणून एक पोळी आणि आमटी वगैरे सगळ्या गोष्टी करणार आहे आणि ते मला जमलं तर मी तुमच्यासोबत शेअर करते। तर चला। तर स्वयंपाकाला सुरुवात मी केलेली आहे, तर विचार केला की सगळ्यात आधी डाळ लावून देते। डाळ जर झालेली असेल म्हणजे पुरण जर रेडी असेल तर बाकीच्या गोष्टी व्हायला पटापट मदत होते। तर हे बघा, माझी इथे उत्कर्षला डब्यासाठी देण्यासाठी भाजी रेडी आहे, मस्त छान भाजी झालेली आहे। इकडे माझी डाळ शिजवून झाली आहे, चपात्या रेडी आहेत, आता मी टिफिन भरते आणि उत्कर्ष ऑफिसला गेल्यानंतर मग निवांत बाकीची गुढीची आपली नैवेद्याची तयारी करते। तर उत्कर्षला ऑफिसला जायचं आहे, परंतु त्याआधी ते गुढी उभारून जाणार आहेत म्हणून माझी स्वयंपाकाची जी तयारी आहे टिफिन वगैरे रेडी झाला आहे। तर आता आम्ही गुढी उभारून घेणार आहोत, 8:30 नंतरचा मुहूर्त होता त्यामुळे लगेचच आम्ही आता गुढीची तयारी करणार आहोत। या दिवशी आपलं खूप महत्त्व आहे, चैत्र पौर्णिमेचा पहिला सण आहे आपला गुढीपाडवा आणि या दिवशी सूर्योदयापूर्वी स्नान केल्यानंतर विजयाचे प्रतीक म्हणून आपण घरासमोर सुंदर अशी गुढी उभारतो आणि तिची पूजा करतो। धार्मिक मान्यतेनुसार असं केल्याने घरातील नकारात्मकता दूर होते आणि सुख, आनंद, आरोग्य नांदतं,
त्यासाठी हे गुढीचं प्रतीक आहे जे की आपण उभारणार आहोत। तर गुढी उभारण्यासाठी मी बांबूची काठी, कापड, कडुलिंब, कापड म्हणजेच आपली साडी जी कोरी असावी, अजिबात यूज केलेली किंवा वापरलेली नसावी, त्यानंतर कडुलिंबाची पानं आणि आंब्याची पानं, लाल फुलांचा हार आणि गाठी कडे जे आपण म्हणतो तर ते आपल्याला घ्यायचे आहे। आणि उजव्या बाजूला, दाराच्या उजव्या बाजूला किंवा खिडकीच्या उजव्या बाजूला आपल्याला ही गुढी उभारायची आहे। उगादी आणि गुढीपाडवा हे सण हिंदू कॅलेंडरच्या चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी येतात, त्यामुळे आणि हिंदू पौराणिक कथेनुसार असं म्हटलं जातं की भगवान ब्रह्मदेवाने या दिवशी विश्वाची निर्मिती केली, म्हणून हा वर्षातील सर्वात शुभ दिवसांपैकी एक दिवस मानला जातो आणि साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो। या दिवशी बरेच लोक सोनं वगैरे खरेदी करतात, नवीन व्यवसायाला सुरुवात करतात, हा दिवस खूपच आपल्याकडे शुभ मानला जातो आणि त्यामुळेच सगळ्यांना मराठी नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। तर आता आम्ही इथे सगळी गुढी जी आहे तर ती रेडी करून घेतलेली आहे, साडी बांधलेली आहे, हार, आंब्याची पानं, कडुलिंबाची पानं, गुढी माळ हे सगळं बांधून घेतलं आहे। तांब्या जो आहे तर त्याला चारही सगळ्या बाजूंनी मी हळद कुंकू लावून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर आता मी गॅलरीमध्ये माझ्या गुढी उजव्या बाजूला उभारणार आहे। तर हे बघा, आम्ही गॅलरीमध्ये आलेलो आहोत आणि ह्या साईडला गुढी जी आहे तर ती उत्कर्ष सुतळीने बांधून घेणार आहेत, जेणेकरून ती हलणार नाही दिवसभर हवा वगैरे आली तरी, आणि थोडीशी झुकलेली आपल्याला अशी झुकलेली अशी आपल्याला बांधून घ्यायची आहे। तर गुढी बांधून घेतो आहोत। तर उत्कर्षने गुढी बांधून दिलेली आहे, त्यानंतर खाली मी छान एक चौरंग ठेवला छोटा जो मी तुम्हाला दाखवला होता, त्यावर एक छान सुंदर असं वस्त्र जे आहे तर ते अंथरलं आणि साईडला मी आता रांगोळी काढून घेते आहे। तर खालची जी जागा आहे तर ती व्यवस्थित मी स्वच्छ झाडून पुसून घेतलेली आहे आणि आता मी छान अशी रांगोळी काढून घेणार आहे। रांगोळी काढून झाली की बाकीची पूजेची सगळी तयारी करून घ्यायची आहे। आपल्याला गुढीजवळ छानसा दिवा लावून घ्यायचा आहे, त्यानंतर हळद कुंकू अक्षदा फूल वाहून गुढीची छान प्रकारे मी पूजा करून घेते आहे आणि बाहेर दिवा राहत नसल्यामुळे त्यावर आम्ही थोडंसं त्याला दिवा विझू नये यासाठी वरतून छानसं कव्हर पण लावून घेतलं आणि बरेचपैकी खूप जण ह्याला डेकोरेशन पण करतात फुलांचं वगैरे, तरी ते पण आपण करू शकतो। तर इथे मी दिवा लावलेला आहे, हळद कुंकू फूल अक्षता सगळं वाहून गुढीची अगदी मनोभावे पूजा करायची आहे आणि माझ्या घरासाठी, माझ्या फॅमिलीसाठी, माझ्या परिवारासाठी, नातेवाईकांसाठी आणि सगळ्यांसाठी खूप छान छान चांगली बुद्धी, चांगले विचार, चांगल्या गोष्टी सगळ्यांच्या आयुष्यात घडू दे, आरोग्य सुख ऐश्वर्य सगळ्यांना नांदू दे असं म्हणत गुढीची मनोभावे पूजा केलेली आहे। त्यानंतर खडीसाखरेचा नैवेद्य ठेवायचा असतो, परंतु माझ्याकडे खडीसाखर नसल्यामुळे मी थोडीशी साखरेचा नैवेद्य सकाळी सकाळी दाखवून घेतलेला आहे। त्यानंतर एका वाटीमध्ये कडुनिंबाची पानं, कडुनिंबाचा जे काही कडुनिंबाला जो जे फुलं येतात ती, हिंग, मिरेपूड असं सगळं मीठ हे सगळं टाकून आत्ता सध्या नैवेद्य दाखवलेलं आहे आणि त्याचबरोबर पंचामृत। तर हा नैवेद्य जो आहे कडुलिंबाच्या पानांचा तर तो आपल्याला संध्याकाळी प्रसाद म्हणून वाटायचा आहे आणि दुपारी मी गुढीला पुरणाच्या पोळीचा नैवेद्य दाखवणार आहे। आता आम्ही छान गुढीची पूजा करून घेतली आणि नमस्कार करून घेतलेला आहे। पाडव्याचा सण आता उभारा रे गुढी, नव्या वर्षाच दिन सोडा मनातली आढी, गेलं साली गेली आढी आता पाड। त्यानंतर आमच्या दारामध्ये ही रांगोळी काढलेली आहे ऋतुजाताईंनी। ऋतुजाताई ज्या की माझ्यासमोर राहतात त्या खूप सुंदर रांगोळी काढतात, अगदी बघून जशीच्या तशी काढतात, खूप सुंदर अशी रांगोळी त्यांनी काढलेली आहे। तर हे बघा, खूप
खूपच छान। हे बघा माझी इथे आमटी होती आहे, आमटी उकळण्यासाठी ठेवलेली आहे आणि जसं होईल तसं मी या ताटामध्ये ठेवणार आहे। तर आता याच्यामध्ये आपण दूध घालूया। हॅलो, तर मी छान अशी तयार झाली आहे, मी घातली आहे साडी हे बघा। आणि आता मी पटकन गुढीला नैवेद्य दाखवून घेणार आहे, एक वाजलेला आहे, माझा स्वयंपाक रेडी आहे। तर चला गुढीला आपण नैवेद्य दाखवून घेऊया। तर मी तुम्हाला सगळं दाखवलेलं आहे, गुढी कशी उभी केली आणि काय। तर मी पुन्हा एकदा तुम्हाला दाखवते, आता मी नैवेद्य दाखवलेलं आहे आणि मी तुम्हाला दाखवते। तर असा होता माझा पाडवा आणि सगळा पाडवा जो आहे तर तो सेलिब्रेट झालाय। मी तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये सगळंच दाखवलंय आणि आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल। आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा। तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हेही मला कमेंट करून सांगा आणि मी आज कशी दिसतीये हेही मला कमेंट करून सांगा। पुन्हा भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय।